श्री रामकथा व नाम संकीर्तन सोहळा याचा आज सातवा दिवस पूर्ण झाला. 8-9 आणि उद्याला परवा दिवशी काल्याचं कीर्तन असं शनिवारपर्यंत हा कार्यक्रम राहणार आहे. या जागेत आल्यानंतर भाविकांना इथलं काय आहे महत्त्व हे कळतं. या जागेला अगदी पंढरपूरचं रूप आलेलं आहे. भक्तांचा अगदी एक प्रकारचा ओघ आलेला आहे. शुद्ध पवित्र आणि मंगलमय वातावरणामध्ये लोकांना आवडेल असा हा कार्यक्रम आहे. इथं अगदी भक्तिमार्गामध्ये डुबून जातील लोक, अक्षरशः स्वतःला विसरून गेलेत अशा पद्धतीचा हा वातावरण आहे. सकाळी एक वैद्यकीय सेवा असते, त्यानंतर 5:30 रामकथा असते, त्या कथेनंतर नामसंकीर्तन सोहळा असतोय, त्यानंतर महाप्रसाद देखील असतो. आज खास विशेष दिवस म्हणून या कार्यक्रमामधला जर कुठला असेल तर परमपूज्य समाधानजी महाराज शर्मा यांचा आज वाढदिवस होता. आणि हा वाढदिवस झेंडे महाराजांच्या इथं जाऊन, नरसोबावाडीला जाऊन, सांगलीतील विविध मंदिरामध्ये जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व आमच्या माझ्या मी मनोहर सारडा बोलतोय, आपल्या माझ्या घरी देखील जवळजवळ 2-400 लोकांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम जोरात सुसंपन्न झाला. त्यानंतर रामकथेच्या शेवटी आरतीच्या पहिला देखील समस्त समाजासमोर सुंदर असा कलाकांचा एक प्रकारचा तयार करून त्याचा देखील आम्ही स्वाद सगळ्यांनी घेतला. एका व्यक्तीनं तर जवळजवळ 115 किलो त्यांना ही बासुंदी जी आणली होती त्याचं देखील वाटप केलं आहे. म्हणजे आज एक प्रकारचा ह्या इतक्या दिवसाच्या कार्यक्रमातला सर्वात मंगलमय दिवस. महाराजांचा वाढदिवस आहे हे आम्हाला माहिती नव्हतं, परंतु काल परवा माहीत पडल्याबरोबर आम्ही त्या तयारीला लागलो आणि समस्त भक्तांच्या मध्ये त्यांचा कार्यक्रम वाढदिवसाचा अतिशय जोरात सुसंपन्न केला. आज रात्री जे कीर्तन आहे ते चैतन्य महाराज वासकर यांचं कीर्तन आहे. रोज कीर्तनाचा संख्या वाढायला लागली आहे, प्रसादालाही संख्या वाढायला लागलेली आहे. मंडप देखील काल वाढवला. सर्व भक्तांना, नागरिकांना, मित्रांना, सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना विनंती आहे की राहिलेले आज अगर तुम्ही आजपर्यंत एकदाही आलेला नसला तर येणाऱ्या 2-3 दिवसात पूर्ण लाभ घ्या आणि याचा एक प्रकारचा आपल्या इति कर्तव्यता पूरी करा.